लास्ट टाइम कितके तुमचे डिपार्टमेंट वाढले रिकॉर्ड ऑलरेडी 25% वाढला आणि ओनू प्रोडक्शन सुद्धा वाढला जास्त तुका खबर असतली या वर्षा जर मागले बिकले जातून गरिबांच्या गरिबांक बऱ्यापैकी खंडवा फीस प्रोडक्शन या फावटी कमी जाचे असून 25% वाढला आम्ही आता प्राणी मत्स्य सागर योजने अंडर जो ओल्ड बोटी आहा त्यांना न्यू बोटी घेऊपाकूय 40% सबसिडी आहा सेंट्रल गव्हर्नमेंट 2 कोटीचे बोटी मोटे घेऊपाक गव्हर्नमेंट सपोर्ट करता आणि आम्ही आता परमिशन दिताले की त्यांनी डीप सी बोटी 12 नॉटिकल माणसांनी वचपा खातीर फुडें येवचे जे ओल्ड बोटी आहा त्यांच्यानी आणि करचे जेणे करून लोकांक बरे होतले फीस 25% बांगडे ते सगळे एक्सपोर्ट बीस पडा नशीब न्हू नाका जे खावपाक गावले न्हू रे गरिबांक सी बांगडे गरीब लोक खाता चड आणि गावा गावांनी पावता ऑनलाईन ऑनलाईन करतले म्हणतात ऑनलाईन ते नाही आता सगळे सगळे जी सर्व्हिस लोकांक दिवची असतात लायसन म्हणून वीआरसी बोटीचे आणि हे सगळे त्यांच्यानी ऑनलाईन ऑनलाईन पण जे कोणाक जमना त्या ऑफलाईन असतले काय प्लस साऊथाक नवे साऊथ गोवान ऑफिस आम्ही स्टार्ट करतो एनजी पीडीएन आमचे ऑफिस हे झाले मार्केट किती फर्स्ट क्लास असतं त्या कारण खात्री तुम्ही म्हटलं की लायसन अप्लाय करता त्यांच्यानी ओल्ड लायसन कोणाकडे त्यांच्या जो या हरी फिस्ट त्यांना 3 वर्षा काही कारणान टेक्निकल सेंट्रल गव्हर्नमेंट कॅप्टन कोर्टाने बॅन असले लायसन आणि रिन्यू करू ना आता रिन्यू केलं आणि त्यांच्यानी किती आलं त्यांचा गैरसमज थोडं झाला त्यांना सगळ्यांना लेटर मिळाले की तुम्ही रजिस्टर करा म्हणून सी रजिस्टर असपाकूच जाय त्यांचे रजिस्टर करचे म्हणून त्यांना मागला सो त्यांच्या हातून दुबाव किती झाला रजिस्ट्रेशन करा म्हणजे ते आम्ही ऑप्शन करतले ना हे एक आम्ही लक्षात घेऊन हरी आहा पळय हे पोर्तुगीज टायमाचे त्या त्या लोकांचे ते त्यांचे ब्लड डोनेशन त्यांचे त्यांनाच वयतले त्यांनाच दिताले ओनली थिंग इट हॅज टू बी रजिस्टर्ड न्यू कोड अप्लाय करू शकला न्यू ना न्यू ना न्यू न्यू ना ज्यांचे आहा ट्रेडिशन आहा जे आधीपासून आहा त्यांच्यानी ती करप आणि त्याची साईड बी आहा सगळे आहात त्यांचे काय ना फक्त 2-3 वर्षा गॅप उरले त्यांचे काही टेक्निकल रिझन काय ना डिपार्टमेंटाकडे ओल्ड डॉक्युमेंट बीन सगळे हा त्यांच्यानी नवे फॉर्मां भरपाचे आणि ते असं तसे रिन्यू न्यू रजिस्ट्रेशन नव्हते ओल्ड हा पण न्यू रिन्यू झाले सागर परिक्रमा जो युनियन मिनिस्टर जे श्री त्यांच्यानी किती रुपाली त्यांच्यानी सबंद देशात जे जे फिशिंग कम्युनिटी आहे तो पर्सन टच जाता ऑलरेडी रत्नागिरी ते सेटिंग झालं कारवार ते इलेक्शन पहिले झालं हांगा येलं ते 1-2 पोस्टपोन झाले आता स्पेशल रिलीफ 19 तारखेक येतात की सबंद दिस गोयन असतले आणि ते फिशरमॅनांक डायरेक्ट टच जातले आणि हे फावट बजेट जास्त असल्या कारणान ते कसे युटिलाइज करू शकता कशा प्रमाणात वचू शकता हे ते ऐकून घेऊन त्याप्रमाणे फुडले चालत पण फिशिंग ऍक्टिव्हिटी प्राधान्य दिवप हे त्यांच्यानी ठरवलं फिशिंग बॅन 1 जूनाच्या 2 महिने फिशिंग बॅन असतं पण ते लोकांक नुसतं प्रोव्हाइड करपा खातीर फेसिलिटी फेसिलिटी पडटा ना रे नुसतें लोकांक बरेंच जाय पळय नुसतें नेचरल रिसोर्सीस ते आणि जे तयार भायर करता ते यूज करू येता लोकांक कंपल्सरी काढून खंयचे दितले दर्यांचे नुसतें काढूचे आणि पीक तरी कसे जातले म्हणून फॉर्मेलीन म्हणटा पळय आमी जेन्ना भायरसून नुस्तें येता तुका दिसलें जाल्यार वील टेक केअर ऑफ इट आणि आम्ही एफडीए आणि एक्स्ट्रा तेंचो स्टाफ घालचो म्हणून रिक्वेस्ट करतो लोकांक सांगपाक न्ही लोकांक कन्फर्म करपाक जर एफडीएन टेस्ट केले तरी सुद्धा लोकांक दुबाव नाका जाण त्या खातीर रिटमसांक आणि रिटमसांक हजारांनी पैसे पडना बेस्ट सांगपाचं म्हणजे सरकार ड्युटी करता सरकारचे बीज आहात सगळे आहात आणि ते नुसत्याच्या मार्केटात जे नुसतं आहात ते शेकड्यांनी लोक ते पळयता ऑब्वियसली लोकूय अलर्ट आहा सो तितक्या फॉर्मेलिनाचा प्रश्न येना आणि येवचो ना म्हाका दिसता आणि येयलो जाल्यार आम्ही वील टेक केअर ऑफ इट सी सागर मित्र ऑलरेडी आसा
ते लोकेलिटीन आसा आता फक्त एक वर्ष कंप्लीट जाल्या परत त्यांचे कॉन्ट्रॅक्टाचे होते ते परत एक्सटेंड करतात ते सेंट्रल गव्हर्नमेंटान सगळं पगार बिगार सगळं त्यांना दिसून येतात त्यो ज्यो स्किमी आहा ते त्या त्या लोकांनी वचप नुसतेच मारपाचे न्हू ते ऑर्नमेंटल फिशी तयार करप वीड्स तयार करपाचे सी वीड्स करपा खातीर ते ट्रेनिंग दिता आनी सगळे बीएससी एमएससी भुरगीं ते लोकांनीच फायदो घेवपाक जाय लोकांनी फुडें सरपाक जाय आमच्या लोकां पसून ट्रेनिंग घेवपाक ट्रेनिंग घेतल्यार बरें जाता.